पदे। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आयोजित। श्री राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ईशान चषक 2023 आणि दोन दिवसीय स्पर्धा, या दोन दिवसीय स्पर्धेतील आजचा पहिला दिवस। चला भवानीनगर सर्वे संघ मंगलमूर्ती नवीवाडी दोन्ही संघांना विनंती असेल, आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला यायचं आहे। भवानीनगर सर्वे मंगलमूर्ती नवीवाडी आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करून आजच्या या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली जाईल। दोन्ही संघांना विनंती असेल भवानीनगर सळवे मंगलमूर्ती नवीवाडी दोन्ही संघातील खेळाडूंनी खेळपट्टीच्या दोन्ही दिशेला लाईनअप करून घ्यायचंय। आणि या स्पर्धेला प्रामुख्याने रणजित पाटील साहेब, रविराज पाटील साहेब, सुनील आळेकर साहेब, संजय देसाई साहेब, शिवाज यादव बॉस, पप्पू पाटील मुकादम, नितीन कुंभार साहेब, उदय खांडेकर साहेब, ऋषिकेश पाटील साहेब, डीके स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्वे सर्वा, अक्षय शिंदे साहेब, संकेत रोडे साहेब, राहुल डीजे, राजू रोडे सर, रणजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन करून त्या स्पर्धेला शुभारंभ केला जातोय। यष्ट्यांचं पूजन आणि ज्या खेळपट्टीने तुम्हा आम्हा सर्वांना ओळख निर्माण करून दिली त्या खेळपट्टीचं यथासांग पूजन केलं जात आहे, कारण ज्या मातेने आपल्याला ओळख निर्माण करून दिली तुमची आमची सर्वांची आज, ज्या खेळपट्टीमुळे ज्या मैदानामुळे ओळख निर्माण झाली आहे, कारण एखादा खेळाडू घडतो तो अर्थातच मैदानामुळे आणि आपल्या अथक परिश्रमांमुळे। दोन्ही संघाचे खेळाडू खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आपण लाईनअप करत असताना पाहतोय। रणजित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न होत असताना आणि सर्व मान्यवरांचा देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। जे प्रेक्षक ओम साई MTC या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले त्यांचा देखील ईशान चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। सर्व मान्यवर, सर्व संघ, सर्व खेळाडू, मॅच ऑफिशियल्स, आमचे साथी समालोचक दत्ता म्हात्रे सर, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ केला जातोय आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही मात्र हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ संपन्न होत असताना सर्व मान्यवरांसह हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आणि श्रीफळ वाढवून शुभारंभ होत असताना सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। रणजित पाटील साहेब, रविराज पाटील साहेब, संजय देसाई साहेब, पप्पू पाटील मुकादम साहेब, नितीन कुंभार साहेब, उदय खांडेकर साहेब, ऋषिकेश पाटील, डीके स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्वे सर्वा, अक्षय शिंदे साहेब, संकेत रोडे साहेब, राहुल डीजे आणि एक सदाबहार व्यक्तिमत्व राहुल राजू रोडे सर, आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। त्याच दरम्यान सुनील आळेकर साहेब यांचा देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि राजू रोडे सर आज 44व्या वर्षात पदार्पण करतायत, म्हणजेच काय तर क्रिकेटवर असणार हे त्यांचं प्रेम आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि चॅम्पियन डीके स्पोर्ट्स याचा आता सातत्याने उल्लेख केला जाईल येणारे पूर्ण एक वर्ष, कारण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी या संघाने दर्जेदार खेळाच्या जोरावर जिंकली
आणि अर्थातच चॅम्पियन डी के स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड खेळपट्टीचा येता सांग पूजन होत असताना आणि यष्ट्यांना जर पाहिलं तर पुष्पहार अर्पण करून आता सामन्याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार मान्यवरांच्या शुभ असते. आता नाणेफेक पहिल्या सामन्याची संपन्न होत असताना आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांसह ओमसा एमटीसीच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या सामन्याची नाणेफेक संपन्न होत असताना आपण पाहिली आणि दोन दिवसीय स्पर्धा आणि दोन दिवसीय स्पर्धेतील पहिला सामना भवानीनगर सळवे विपक्ष मंगलमूर्ती नवीवाडी. मंगलमूर्ती नवीवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि भवानीनगर सळवे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तीन षटकांची लढत आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला पहिला सामना असतो खेळपट्टी कशी असेल, फलंदाजीला पोषक असेल, चेंडू कसा येईल याचे देखील खूप सारे प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात. परंतु क्रिकेट आहे, तुम्हाला प्रश्नांचे उत्तर द्यावं लागतं प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सामन्याला, प्रत्येक स्पर्धेला. आणि सर्व मान्यवरांचं मुख्य व्यासपीठाजवळ आगमन होत असताना आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभासे खेळपट्टीचं यथा सांग पूजन संपन्न झाल्यानंतर आता मात्र अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्या स्पर्धेचा शुभारंभ होईल. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा ईशान चषक 2024 माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्याच सामन्यात मंगलमूर्ती नवीवाडीने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय कशा प्रकारे आपले गोलंदाज सार्थ ठरवतील याची देखील उत्कंठा असेल. सुनील आळेकर साहेबांच्या शुभासे अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य निर्माण केले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्य संरक्षण केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो. ज्या राजामुळे घरातील माय गोठ्यातील गाय अंगणातील तुळस आणि मंदिरावरील कळस जो काही शिल्लक आहे त्या हिंदवी स्वराज्याचं संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून मान्यवरांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. चला मंगलमूर्ती नवीवाडी सर विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण वेळेचं बंधन आहे. आपल्याला मॅच ऑफिशियल देखील दाखल झालेले आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मंगलमूर्ती नवीवाडी सर विनंती असेल